नमस्कार. आज आपण महाराष्ट्रीयन झणझणीत झुणका कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत. रेसिपी एकदम सोपी आणि 5 ते 10 मिनिटात बनून तयार होणारी आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. यामध्ये मी 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की आपण यामध्ये मोहरी ॲड करणार आहोत. 1/4 चमचा इथे मी मोहरी घेतलेली आहे. मोहरी तेलामध्ये व्यवस्थित तडतडू द्यायची आहे. मोहरी तेलामध्ये छान तडतडली की मग आपण यामध्ये 1/4 चमचा जिरं घालणार आहोत. आता इथे मी 10 ते 15 पाकळ्या लसूण बारीक चिरून घेतलेला आहे. तुम्ही लसूण ठेचूनसुद्धा घेऊ शकता. 1 मिनिटभर आपण हा लसूण व्यवस्थित तेलामध्ये परतवून घेणार आहोत. 5 ते 6 कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत. हे सर्व आपण तेलामध्ये छानपैकी परतवून घेऊयात. 1 मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून इथे मी घेतलेला आहे. कांदा आपल्याला गुलाबी होईपर्यंत तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. इथे तुम्ही कांदा उभा चिरूनसुद्धा घेऊ शकता. कांदा छान गुलाबी झालेला आहे. आता इथे मी 1 चमचाभर कांदा लसूण मसाला घेतलेला आहे व 1/2 चमचा आपण हळद घालणार आहोत. तुम्ही ते मिरची पावडरसुद्धा वापरू शकता. 1 चिमूटभर हिंग इथे मी घेतलेलं आहे. आता आपण हे सर्व मसाले तेलामध्ये 1 ते 2 मिनटं लो फ्लेमवर व्यवस्थित परतवून घेऊयात. आपले मसाले तेलामध्ये छानपैकी परतवून झाले की इथे मी 1 कप बेसन घेतलेलं आहे. बेसन आपल्याला लो फ्लेमवर 5 ते 6 मिनटं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे, ज्यामुळे बेसनचा कच्चापण पूर्णपणे निघून जातो. गरमागरम भाकरीसोबत अशा प्रकारे जर तुम्ही झुणका बनवाल तर चवीला अतिशय अप्रतिम लागतो. व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे आपल्याला बेसन 4 ते 5 मिनटं लो टू मीडियम फ्लेमवर व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे, ज्यामुळे बेसन अजिबात कच्चं राहत नाही. आता आपण यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूयात व चवीप्रमाणे आपण यामध्ये मीठ घालणार आहोत व पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित मिसळून घेऊयात. तुम्ही जर थंड पाणी वापरणार असाल तर थोडा थोडा पाण्याचा हबका देऊन झाकण ठेवून आपल्याला हे शिजवून घेता येईल. इथे मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे, त्यामुळे 1 कप बेसनसाठी इथे मी 1/4 कप पाणी गरम करून घेतलेलं आहे. गरम पाणी आपण यामध्ये घालणार आहोत. आता आपण यामध्ये गरम पाणी घालूयात व हे सर्व व्यवस्थित मिसळून घेऊयात व झाकण ठेवून 1-4 ते 5 मिनटं लो फ्लेमवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. झुणका आपला खाली लागणार नाही याची काळजी घेत थोड्या थोड्या वेळाने झाकण काढून आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे व हा झुणका व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. गरम गरम भाकरी, तळलेली मिरची, फोडलेला कांदा यासोबत तुम्ही हा झुणका ट्राय करून पहा. चवीला अतिशय अप्रतिम लागतो. अशा प्रकारे आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व झाकण ठेवून पुन्हा एकदा 4 ते 5 मिनटं हा व्यवस्थित शिजवून घेऊयात. व यासोबतच अशाच भरपूर आपल्या महाराष्ट्रीयन रेसिपीज आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत, त्यासुद्धा तुम्ही नक्की चेक करा. आपला गरमागरम झुणका एकदम रेडी आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सातारकर माधुरी या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.